नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे. तर बुधवारी पीएम किसानचा 16वा हप्ता या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर लवकरच जे काही 75 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसानचा जो काही 16वा हप्ता आहे तिथं सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर त्याचप्रमाणे जर तुम्हाला पीएम किसान त्यानंतर नमोचा जर हप्ता मिळालेला नसेल व नमोचा दुसरा हप्तासुद्धा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर पीएम किसानचा जो काही 16वा हप्ता आहे, त्यानंतर बरेच शेतकऱ्यांना जर नमोचा त्यानंतर पीएमचा हप्ता जर मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल. चेक करण्यासाठी तुम्हाला क्रोम ब्राउझरवरती यायचं, पीएम किसान इथं टाईप करायचं आहे. तर आपण पीएम किसान इथं टाईप करून घेऊया, त्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पहिले जी लिंक येईल त्यावरती तुम्हाला जे आहे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो. ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल. तर इथं तुम्ही आल्यानंतर ज्या शेतकऱ्यांना आता नमोचा त्याचप्रमाणे पीएम किसानचा जो काही हप्ता इथं जमा होणार आहे, तर तुम्ही इथून त्याच्यासुद्धा चेक करू शकता. किंवा तुम्हाला इथं डॅशबोर्डवरती यायचं आहे, त्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही डॅशबोर्ड आहे ती इथं ओपन होईल. त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे, तालुका आहे, ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. तर इथं जे काही हप्त्याबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला इथं बघायला मिळेल. त्यानंतर जे आहे जर तुमच्या तुम्हाला जर पीएम किसानचा हप्ता मिळत नसेल तर तुमची ई KYC राहिलेली असेल तर लवकरात लवकर करून घ्या. ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात नमोचा त्याचप्रमाणे पीएम किसानचा हप्तासुद्धा इथं जमा होईल. जर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर अशा कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसानचा इथं हप्ता मिळणार नाही. तर लवकरात लवकर तुम्ही जर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल केलेलं तर लवकरात लवकर करून घ्या, त्यामध्ये पीएम किसानचा हप्ता जो आहे इथं जमा होणार आहे. थँक्यू.